गौरी सणाला एक वेगळाच वलय असतो. यामध्ये गौरीची स्थापना करून त्याचे मनोभावी पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला लक्ष्मी पूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावलांनी डोक्यावरून या गौरींना घरात आणले जाते. राहता येथील माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ यांच्या घरी गौरी गणपती अगदी थाटामाटात विराजमान झाल्यात. गौरी आली सोन्याच्या पावली, गौरी आली चांदीच्या पावली, गौरी आली गाई वासरांच्या पावली, गौरी आली पुत्र पौत्रांच्या पावली असे म्हणत गणपतीची आई म्हणजेच गौरींचे माहेरवाशिनींसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र दागदागिने घालून सजविण्यात येते. ज्येष्ठ गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठ नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. गणेश उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे सण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशिनी म्हणून 3 दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावट केली जाते. यामध्ये घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरून सजावट केली जाते. गौरींच्या मुखवट्यामध्ये शाडूच्या, पितळाच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच काही प्रकार पाहावयास मिळतात. पहिल्या दिवशी गौरीला भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, 5 कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान असा भेद केला जातो. या दिवशी सवासन यांना जेवायला बोलवण्याची पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशिनी म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंजा असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरींना विविध प्रकारे फुले आणि पत्री वाहण्यात येतात. आमच्या आता 5 वर्ष आहे आणि ते आम्ही 2 नवस केला होता. त्या गौरी नवसाला मला पावल्या, त्याच्यामुळे मी त्यांना घरी बसवायला सुरुवात केली आणि त्यांचं नैवेद्य सगळं पूर्ण म्हणजे त्यांना पाहिजे तेवढं पूर्ण सगळं करते. फराळ, 16 भाज्यांचं नैवेद्य, पुरणपोळी सगळं नैवेद्य त्यांचं मान सन्मान पूर्णपणे करते. गणपती आमचा 10 दिवसाचा असतो, गौरी आम 3 दिवसाचे असते. त्याच्यामुळे एक गणपती बसायच्या अगोदर 1 महिनाभरच तयारीला लागतो आम्ही आणि त्या तयारीला सगळ्या आमच्या घरात जेवढ्या महिला आहेत तेवढ्या मदत करतात. गौरी या माहेर बनायला येतात, त्यांचे आम्ही लाड पुरवतो. त्यासाठी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक 16 नैवेद्य करतो, 16 भाज्यांचा नैवेद्य. त्यात सर्व प्रकारचे तेवढ्या भाज्या अवेलेबल राहतात तेवढ्या सगळ्या त्याच्यात हे करतो, त्या भाज्यांचं अर्पण. त्यांचे खूप लाड पुरवले जातात येतात. त्यांच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ डेकोरेशन करतो. संगीत सगळ्या प्रकारचं म्हणजे मनोरंजन तेवढं करतो त्यांच्या पद्धतीने. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्रमैत्रिणींना हळदी कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते. विजन प्लस न्यूजसाठी अजय जाधव राहता.